आणि गोडगोड बोला म्हणत एकमेकांविषयी प्रेम आपुलकी व्यक्त करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत। संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो। याच संक्रांतीच्या भोगी निमित्त पंढरपुरात रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकारांचा साथ चढवण्यात आला असून मातेचे हे रूप अतिशय विलोभनीय वाटतंय। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संक्रांती निमित्त महिला भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले असून मंदिर समितीने महिलांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनाची सोय केली होती। नवरात्रप्रमाणेच भोगी संक्रांती या दिवशी रुक्मिणी मातेस विशेष साज परिधान केला गेला। पारंपरिक भोगीचे अलंकार साज रुक्मिणी मातेला घातल्याने आणि सुवासिनींचा पेहराव केल्याने रुक्मिणी मातेचे रूप उजळून दिसतंय।